शेखर आणि सुभाष असे असे दोघेही खूप जुने मित्र आहेत आणि त्यांच्याशी खूप वेळेला गप्पा मारायला खूप मजा येते, ऐकायला मजा येते. तर तुम्हालाही सगळ्यांना तीच मजा यावी अशा उद्देशानं हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. सो शेखर प्रश्न विचारून सुभाष उत्तर देणार आहे असा प्लॅन आहे. अजिबात गंभीर चेहरे करून बसू नका, हा क्लास नाही. मी कुठल्याही ऐतिहासिक वादविवाद वगैरे 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 असं काही बोलणार नाही आहे. आपण गप्पा मारायच्या आहेत आणि याच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे ती मी देईलच असं नाही. त्यामुळे मधी मधी मी बोले तर सर सुरू करा सर. तर हे जगाने चित्र काढून किंवा जगाला जे दिसतं त्याप्रमाणे चित्र काढणं आणि स्वतःच्या दृष्टीला जे दिसतं त्याचं चित्र रंगवून जगापुढे मांडणं अशी जी एक जीवनदृष्टी असते स्वयंभू, ती स्वयंभू जीवनदृष्टी असलेले आमचे चित्रकार मित्र सुभाष अवचट. तर पहिला प्रश्न तसा क्लिशे प्रश्न आहे, क्लिशे वाटेल असा आहे की व्हॉट कीप्स यू गोईंग अपार्ट फ्रॉम वेल विशर्स अँड व्हिस्की ऑफकोर्स. म्हणजे आता मी वयाचा उल्लेख करत नाही पण आत्ता उलट तू जास्त प्रॉलिफिकली लिहायला लागलायस, अधिक अधिक चित्र काढायला लागलायस, तर ही एनर्जी हे बळ तुला कुठून मिळतं आणि काय, व्हॉट इज पुशिंग यू, व्हॉट मेक्स यू डू ऑल दिस? हा पहिला प्रश्न. हॅलो. अवघड प्रश्न अजिबात काही नाहीये. हा प्रत्येकाला विचारला जातो कुठल्याही कलावंताला की तुम्हाला एनर्जी कशी मिळते, तर मला एनर्जी माणसांमधनं मिळते. अगदी मित्र माणसं. एक प्रसंग सांगतो फार विनोदी होता. या फर्ग्युसनच्या एम्पी थिएटरमध्ये मुलांनी मला बोलवलं होतं, भरपूर मुलं होती, आणखीन काहीतरी इमोशनल असलेले त्यांचे प्रोफेसर असतात गहिवरलेले. तर चांगला चालला होता का बाबा कार्यक्रम, प्रश्न विचारत होते मुलं, मी उत्तर देत होतो. तर तिला काय सुचलं, आता ती एका प्रसिद्ध अभिनेत्रीची बायको झालेली आहे, ते सोडा. तिने विचारलं की सर मला प्रश्न विचारायचा. म्हटलं काय प्रश्न आहे? की अत्यंत ढग आलेले, पाऊस पडतोय, हिरवळ आहे, अशा सितारीचे सूर ऐकू येतात वगैरे, काही तिने काही ठेवलं नव्हतं, सगळं त्याच्यात आणलं. तेव्हा तुम्हाला काय करावंसं वाटतं? तर मी मुलांना विचारलं की बाबा खरं उत्तर देऊ का खोटं उत्तर देऊ? सगळ्या मुलांनी सांगितलं खरं उत्तर द्या. मी म्हटलं मला भजी खावीशी वाटतात, मला चहा प्यावासा वाटतो, व्हिस्की असेल तर व्हिस्की पिऊ. पण ती बाई इतकी नाराज झाली की अजून ती माझ्याशी बोलली नाही. तर ही जी एक भावना असते किंवा एक गैरसमज असतो की कोण कलाकार असेल की ते धुकं मुकं वगैरे काय समुद्र, असं काहीही नाही. तर काहीही त्यांनी इन्स्पिरेशन मिळत नाही, याच्यावर मी लिहिलेलं आहे की इन्स्पिरेशन नावाची गोष्ट कुठं, ही सगळी ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे, ती तुम्हाला कुठून कशी मिळती ह्याचं वर्णन आत्तापर्यंत कोणी करू शकलेलं नाही. कालच मी आता वाईला माझं भाषण झालं व्याख्यानमालेमध्ये, तिथं विषय होता प्रतिभा आणि प्रतिमा का काहीतरी असा होता, बरोबर आहे ना, प्रतिभा आणि प्रतिमा काहीतरी. तर त्याच्या उत्तर देताना मी सांगितलं होतं की स्फूर्ती मिळू शकते कोणाला तरी, की एखादं कादंबरी वाचली, एखादं आत्मचरित्र वाचलं, एका व्हिडिओ पाहिला, किंवा एखाद्या माणसाच्या आयुष्याकडनं तुम्हाला स्फूर्ती मिळेल, त्या स्फूर्तीमुळे तुम्ही मोटिवेट व्हाल. पण ती स्फूर्ती म्हणजे इन्स्पायर्ड व्हाल. पण प्रतिभा ही वेगळी गोष्ट आहे. तर त्याला मी एक उदाहरण दिलं होतं की अनेक गायकांच्याकडे शिष्य जातात, शिकतात, आणि त्या सगळ्या ज्या परफॉर्मिंग आर्ट आहे किंवा हे म्युझिक आहे हे मॅथेमॅटिक बेसिक प्रयत्न केल्यानंतर काहीतरी अचीव होतं, पण त्याच्यात चित्रकला बसत नाही, कारण त्याला कुठलंही परिमाण नाही किंवा प्रतिभा त्याच्यात येत नाही. तर त्याच्यात हे मला फार लवकर कळलं, कारण मला कळायचं कारण प्रतिभा वगैरे असे जड शब्द मला शिकवले गेलेले नाहीत. तर सगळ्यात त्याचं मी उदाहरण दिलं ते गडकऱ्यांचं दिलं, की चांदण्यात गुरखा कितीही फिरला तरी कविता करू शकत नाही आणि गरुड विहिरीच्या तळाशी कधी घरटं बांधत नाही. तर त्यामुळे माझे मित्र होते कुमार गंधर्व,
त्यांच्या बरोबरही मी माझा प्रवास झाला चांगला. त्यांनीही मला या गोष्टीविषयी कधी चर्चा प्रतिभा तर त्यांनी अत्यंत ठणकवून सांगितलं होतं मला. ते मी लिहिलेलं आहे असं कोणी सांगितलं की प्रतीक हे कसं काय एवढं सुंदर गाणं की ते जो गायक आकाशाकडे फोन परमेश्वराचं नाव घेईल तो खोटा आहे असं समजा. वर्ण काही येत नाही, जे काय असतं ते इथं घडतं, तुम्ही तुमच्यामध्ये घडतं, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. आणि याला इन्स्पिरेशनला खरोखरीच मित्रा उत्तर नाही. आता याची उदाहरणं अनेक चित्रकलेमध्ये मला वारंवार येत गेलेली आहे की मी परदेशी होतो, परदेशी आल्यानंतर एक इकडं मला भूत लागलं की काय आता ॲबस्ट्रॅक्ट चित्र काढूयात वगैरे. तर मी चित्र काढायला घेत करणार होतो आणि तो झाला विदूषक. म्हणजे एक 10 फुटावर माझा कॅनव्हास आहे आणि मी इथं विचार करतोय की आता जाऊन मी ॲबस्ट्रॅक्ट चित्र काढणार आणि प्रत्यक्षात होतं काय ते एक विदूषक. तो कधीतरी मी लहानपणी माझ्या वाड्यावर बघितलेला आलेला मोडका हात घेऊन, तेव्हा मनात काय असतं आणि उमटत काय याच्या. आता तूच चांगलं सुंदर आत्ताच भाषण मी ऐकलं तुझं नाशिकमध्ये की सगळ्या शेवटी या मनाचा थांग पत्ता लागत नाही आणि याच्या मनामध्ये आणि सबकॉन्शियसचा लागत नाही की केव्हा काय बाहेर पडेल आणि केव्हा आणि त्याला कसं काय वाट मिळेल हे मला सांगता येत नाही. आणि मला वाटतं कोणालाच सांगता आलं नाही. ते जे सांगतात ना ते क्रिटिक फार मजेशीर असतात. म्हणजे स्वतः चित्र काढायचं नाही आणि यांनी चित्र कधी काढलं आणि कसं काढलं याच्यावर चर्चा करत बसायच्या, तर ते एक अवघड प्राणी. पुलं पण म्हणायचे, पुलं पण घाबरायचे क्रिटिक्सना. तर त्यामुळे या विषयाची चर्चा खूप वर्ष होत आलेली आहे, होत राहिलीही, परंतु त्याचं साधार उत्तर मी दिलेलं आहे जे मला वाटतं की याचं उत्तर नाही आणि हे ॲबस्ट्रॅक्ट आहे. नंबर 2 प्रश्न विचार. तर खूप छान लिहिलंयस, म्हणजे तू तुझ्या जन्मगावाचं ओतूरचं तर देणं खूप मानतोसच, पण नुसतं ओतूर नाही, त्याच्याबरोबर तू अनेक काही, मला आता आठवत आहे त्याच्यात नाशिक असेल, वाईबद्दल तू खूप छान लिहिलंयस, त्याच्यानंतर नाशिकबद्दल तर लिहिलंच आहेस, पॅरिसबद्दल तुझ्या याच्यामध्ये येतं, तुझा बंगला आहे तिथलं खंडाळ्याचं येतं. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तो जो भवताल आहे त्याच्यामध्ये फक्त म्हणजे त्याच्यामधल्या सजीव आणि निर्जीव दोन्ही गोष्टी तुमच्यावर एक कलाकार म्हणून परिणाम करत राहतात. म्हणजे नुसती माणसं नाहीत, तर त्या भवतालातल्या नद्या असतील, झाडं असतील, देवळं असतील, वाडे असतील, जे तुझ्या याच्यात सगळं येतं, आता त्या सगळ्याचा तुझ्यावर परिणाम होत गेला. म्हणजे ती हे तू सांगू शकणार नाहीस कदाचित की ती उपजत जी कला होती ती तुझ्यात कशी आली, ते वरतूनच आलेलं असतं म्हणूया आपण. पण नंतरचं जे नर्चरचा भाग आहे, जे आजूबाजूच्या भवतालामुळे तू तू म्हणजे ते ती कला तुमच्यात त्यामुळे मुरते आणि तुम्ही एक मुरब, किंवा तू साहित्य सहवासमध्ये होतास तेव्हा मोठमोठी माणसं तुझ्या आजूबाजूला, विंदा करंदीकर, त्याच्यानंतर अरविंद गोखले, त्याच्यानंतर शांता शेळके, सत्यदेव दुबे, वपू काळे, ही सगळी मंडळी तुझ्या अवतीभोवती होती, या सगळ्यांचा कुठेतरी कळत न कळत परिणाम नक्कीच झाला असणार. आणि त्या सगळ्यांचं देणं तू ठिकठिकाणी मेन्शन पण केलेलं आहेस, तर आता सगळ्यांनी इथे ते वाचलं नसेल तर तू त्याच्याबद्दल इथे जरा सांगावंस, त्या नर्चरबद्दल कलाकार म्हणून तू कसं सर्वच गोष्टी. ठीक आहे, कळलं मला, देतो उत्तर तुला मी. काय माझा म्हणजे कमालीचं एक मोहन तुझा आठवला ॲक्सिडेंटल प्रोड्युसर झाला जसा तू, तसा मी ॲक्सिडेंटल पेंटर झालेलो आहे. आणि परत मी लेखक नाही हे सतत लिहिलेलं आहे माझ्या पुस्तकांमध्ये आणि ते पण ॲक्सिडेंटल आहे. तर त्याचं कारण असं की माझं जे काय बालपण होतं वगैरे त्याच्यात यत्किंचितही कोणाला कल्पना नव्हती की मी असा काही होईल. कारण जे काय कहाण्या मी ऐकतो लोकांच्याकडनं माझ्या बालपणाच्या ते ऐकून मलाच धक्का बसतो की अरे बापरे मी असा होतो वगैरे. कारण काही संबंध नव्हता या कलेशी वगैरे. या गावात मी जन्मलो, तिथं रांगोळ्या बिंगोळ्या आणि कीर्तन आणि प्रवचनं आणि पूर आणि वगैरे वगैरे, पाऊस, गारा, निसर्ग वगैरे, आणि त्याच्यातनं काही मोटिवेशन मिळेल असं नाही. तर मोटिवेशन काय तर डोहात उडी मारायची असं मोटिवेशन असायचं. परंतु कळत न कळत तिथले रंग कसे झिरपले मला कळलं नाही. कारण ब्युटिफुल कलर्स, त्याच्यामध्ये माझी आई सेन्सिटिव्ह होती फार,
तिच्याकडनं मिळालेल्या काही ऐकलेल्या गोष्टी किंवा झालेले संस्कार हा फार मोठा शब्द असतो. ते असे संस्कार वगैरे काही आमच्या वाड्यात झालेले दिसत नाहीत मला, कारण इतकी माणसं होती त्याच्यातनं म्हणजे लेखनामध्ये दिसतात दिसतात म्हणजे त्या आठवणी आहेत सगळ्या. परंतु त्या मी असं मला असं वाटतं आता म्हणजे जेव्हा मी असं पाठीमागं बघतो किंवा मी लिहिलं एवढं या काय गोष्टी की व खेड्यात जन्म घ्यावा असं वाटतं की त्याचे त्यांनी कित्येक वर्षानंतर जेव्हा मी माझी पेंटिंग सुरू केली म्हणजे बाकीचं काम सुरू होतं माझं, परंतु आत्ता मी जेव्हा बघतो तेव्हा जे काही रंग मला मी वापरतोय किंवा मी जे काय माझे त्याच्यामधले आकार वागवतोय हे सगळे कुठे ना कुठेतरी तिथे निगडीत आहेत. किंवा हे असे आणि हे एक अत्यंत साधी गोष्ट आहे की ज्या प्रदेशात जो मुलगा जन्मतो ते कलर्स तो घेऊनच पुढे जातो हे अगदी जगजाहीर आहे. परंतु बाकीच्या गोष्टींचा जो डेव्हलपमेंट माझी झाली की काही उडाण टप्पूगिरी ही पहिली गोष्ट माझी छान लहानपणापासून अजूनही माझ्यात आहे, ती काही गेलेली नाही आहे, काळजीयुक्त आहे सगळं ते. परंतु त्याच्यानंतर ज्या गोष्टींनी मला वळण मिळालं वगैरे वगैरे असं लोक लिहितात मोठमोठे लेखक वळण मिळालं इन्स्पिरे, तर त्याचा एकमेव कारण आहे माझा भाऊ तो अनिल उसट. आणि तो माझ्यापेक्षा आम्ही दोन टोकं होतो की तो तुला माहिती चांगला तुझा मित्र होता सगळ्यांच्या इथं बसलेल्यांना माहिती आहे, पण तो चित्र काढायचा तो नादिष्ट होता त्याच्यावर मी लिहिलेलं पण आहे. तो नादिष्ट होतो काही चित्र काढायचा लहानपणी आणि मी बघत बसायचो देवळाकडं जाऊन देवळाचं चित्र काढ इकडं जाऊन तिकडं चित्र काढ आणि छोटे छोटे रंग वापरायचा वगैरे आणखीन मी ते बघायचं आणखीन मी सारखा विचार करायचो की असं का करतो इतके जपून रंग का वापरतो, कारण त्या ओतूरला रंग मिळायचे नाही त्यांचे जपून वापरत स्वभावाचे प्रश्न आहेत प्रत्येकाचे ते आयुष्यभर राहतात. परंतु त्याच्या नादाला मी लागल्यानंतर काहीतरी म्हणलं की अरे हा चित्र काढतो आपणही काढायचं, कारण शेवटपर्यंत मी त्याच्या नाद सोडला नाही मात्र. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय त्याच्यात काहीतरी गंमत होती मला एक विषय म्हणला की घे माझे कलर्स तू घे. आता पहिला माझा संबंध कलरचा आला जो जिथनं कदाचित सुरुवात झाली असेल ते म्हणजे माझं मोहन रिॲक्शन काय होती, पहिले मी ते सगळे रंग भराभरा पिळले की जे उरलेले होते का, कारण हा छोटं छोटं काढायचा आणि छोटं छोटे तर प्रत्येकाची ही स्टाईल असती काही एक नंबरने ब्रशने कामं करतात, मला मोठे ब्रश लागतात, मला मोठा कॅनव्हास लागतो, हे सगळं जे सगळं मोठं लागतं जे आहे ते त्याची सुरुवात ती होती. परंतु त्याच्या नादानी पहिली ती सुरुवात झाली खरी, परंतु त्याच्या नादाने मी पुण्यातनी मला खूप दिलं त्याच्यानंतर कवी यांचाही उल्लेख केला त्रिभुवन हो ते पुण्यात आल्यानंतर. आणि पुण्यामध्ये माझी म्हणजे आता यशोदाची आई म्हणजे माझी वहिनी आणि अनिल यांच्या बरोबर आणि मी लहान होतो तेव्हा, तर त्यांचं जे काम करण्याची पद्धत होती तेव्हा चळवळी युक्रांत होतं बाबा आडवांच्याकडे त्यांचा दवाखाना होता हे ते सगळं त्याच्यामध्ये मी पाठीमागं असून फिरायचो आणि त्याच्यामधनं मला एक नवीन जगाची ओळख झाली. की माझी हमाल सिरीज झाली मुळशीचे शेतकरी त्याच्यात आले झोपडपट्टे आल्या व असे जे मोठमोठे सब्जेक्ट मी नंतर रंगवले आणि ते रंगवायला मुंबईसारख्या ठिकाणी तेव्हाचे माझे बुजुर्ग पेंटर घाबरायचे, कारण त्यांच्या मनामध्ये एक भीती असायची हे विकत कोण घेईल, ही भीती माझ्याकडे कधी नव्हती कारण मी कुस्ती खेळायचो त्यामुळे भीती नावाचे प्रकरण नाही, मला हे काढायचं आहे तर मी हे काढणार. आणि त्या प्रकारात ते सगळे सब्जेक्ट मला माणसांमधनं मिळाले, त्याचं कारणीभूत या सगळ्या संस्था अनिलचं काम असेल सुनंदाचं काम असेल किंवा भोवती असेल साधना प्रेस असेल. आता गंमत बघ साधनेमध्ये मी काम करायचो तेव्हा मी 16 वर्षाचा होतो, माझा पगार 30 रुपये होता, कारण काय माहिती का माझं अक्षर सुंदर होतं आणि एस एम जोशींची पत्र मी लिहायचो ते सांगायचे पत्र लिहिली आणि तो पगार
मिळणं म्हणजे मागणं आणि मिळणं म्हणजे अशक्यचं ना, कारण समाजवादीमध्ये कोणी पगार वगैरे देत नाहीत. तर ते फिरोदिया वगैरे सगळे कोणी आणि आणि एकदम कोणीतरी म्हणायचं अरे 90 रुपये तुझी का फिरोदियांच्याकडनं देणगी आली. तर त्यामुळे त्याचं ती साधना प्रेस, आता त्या प्रेसमध्ये माझं कॉलेजमध्ये होतो मी तेव्हा, तर त्या कॉलेज तिथे जो पे कंपोजिटर्स ती मशीन्स आणि अमक तिथली मांजऱ्या तिथले उंदीर त्यांच्याबरोबर जेवणं त्यांचा घाम तिथले पेपर, आणि कल्पना नसेल तुला की त्याचा परिणाम असा होऊ शकतो की मी पेपर अँड पीपल नावाची सिरीज केली जी लंडनमध्ये ऑक्शन झाली. शनिवार पेठेतला प्रेस हा इन्स्पायर करू शकतो. तर ही जी मजा आहे, तर ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर की ह्या सगळ्या प्रवासामध्ये जे जे काही मला बदल मला पाहायला मिळाले ते ओतूरला पाहायला मिळाले नव्हते, ते पुण्यात पाहायला मिळाले होते. मिळाले त्यांच्याशी संबंध आला, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि ते नंतर माझे विषय झाले. ही घटना पुण्यात आल्यानंतर आणि आमच्या बंधुराज आणि वहिनींच्यामुळं तो स्कोप मला मिळाला, त्याचं त्याच्याबद्दलही मी लिहिलेलं आहे. आणि लेखन वगैरेचं हे फार प्रकरण फार गम्मतशीर आहे, सांगू का? सगळं सांगायचं म्हणजे नाही, फाजीलपणा पण आहे त्याच्यात. चांगले लोक चांगले लोक बसले तिथे. तर काय होतं, तो काळ पुण्याचा मला परत मिळणार नाही. त्या काळात माझ्या 65, 70, 80 त्यावेळेचं पुणं एक अप्रतिम पुणं मला पाहायला मिळालं, आणि की ते अजूनही मला तसंच वाटतं असावं पण ते आता शक्य नाही. तर त्या ठिकाणी प्रचंड झाडी ते वर्णन मी केलेलं आहे पुण्याचं, ते सोडून द्या. आणि लोक काहीतरी गंमतशीर दिसायचे मला रस्त्यातनं जाताना, आणि ते फार मोठमोठे असायचे. म्हणजे तू कल एक सरियलिझम मी कसा शिकलो माहिती का तुला? महामहोपाध्याय नाव माहिती तुला ना? ते पगडी त्यांचं ते उपरणं आणि मी फाटक्या जीनमध्ये कल्पना हॉटेलमध्ये चहा पीत बसलो आहे, हे कसं वाटेल? हे दृश्य असं व्हायचं. विश्राम बेडेकर चालले आहेत इकडे, एक कोणी अत्यंत सुंदर गायिका तंबुरा घेऊन गोपाल गायन समाजाकडे चाललेली आहे, आणि कोणी कोणाकडेही जाताना सहजतेने भेटायचं. आणि पुण्यामध्ये त्या काळामध्ये सगळ्यात जास्त संस्कार झाले असतील ते शिक्षकांनी दिले. मी मॉडर्न हायस्कूलचा विद्यार्थी आहे, म्हणजे कल्पना म्हणजे 10वीच्या अगोदर मला बायरन कवी माहिती होता, शेले माहिती होता, शेक्सपियर माहिती होता, कारण आम्हाला वर्गात शिकवायचे यरनाळकर मास्तर, त्यांची ती देण. आणि छान गोष्टी सांगून उगीच आपलं रसग्रहण करत चिडफाड करत असं शिक्षण माझं झालं नाही, अत्यंत प्रेमाने एखादी लय असावे असे आम्ही ते शिकलो. आणि त्यामुळं गंमत अशी झाली की कोलटकर, पुग, सहस्रबुद्धे असे मोठमोठे प्रोफेसर होते, पण पद्धत अशी होती, त्याच्यापूर्वी पद्धत होती की घरी जेवायला येणार का ते प्रत्येकाच्याकडे जाऊन जेवण करून शिक्षण घेणारे आपण ऐकलं ना, त्या काळातले डॉक्टर्स वगैरे झालेले. तर माझ्या वेळेला बुधवारी कोलटकर यांच्याकडं 3 ते 4 फुकट जाऊन मांडी घालून बसायचे आणि ते शिकवायचे. म्हणजे त्याचा क्लासशी मॉडर्न हायस्कूलशी काही संबंध नाही. तर त्यामुळं असे पुग सहस्रबुद्धे इतिहास शिकवत आहेत, हे असे शिकवत आहेत आणि विनामूल्य आणि जाऊन बसायचं. तर त्यामुळं शाळा सोडून जे काही शिक्षण झालं ते अशा प्रकारचं एक अप्रतिम शिक्षणाचा योग मला मिळाला आणि अप्रतिम शिक्षक मिळाले. आणि मला अजूनही वाटतं शिक्षक चांगले मिळावेत सगळ्यांना आणि तुझ्यासारखे डॉक्टर्स मिळावेत. नाही सत्य, अत्यंत सुंदर शिक्षक असणे हे भाग्याची गोष्ट आहे, आणि त्यामुळे त्या एक तुम्हाला वळण लागतं आणि ते वळण लागल्यानंतर तुम्ही एका वळण लागल्यानंतर तुम्हाला दिशा मिळती, हे दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. अदरवाईज आम्ही तिथंच बसलो असतो कुठेतरी. आणि त्या प्रकारामध्ये काम करणं, ती सेन्सिटिव्हिटी, ती लोक, ते सगळे लोक, त्या आणि तो काळ बदलाचा होता. बदल भयंकर चालले होते, येणारे बदल होते. म्हणजे तिथे लेखनाकडे येतोय मी,
हबर बटन करणार नाही. तेव्हा तिथे रस्त्यावर कवी फिरायचे बरं का प्राजक्ता, दाढी बिडी गळ्यात शबनम बॅग आणि असे दयनीय बरं का, काय त्यांचं भांगड असायचे, धपाटा मारायचो, काय तुला काय पाहिजे चहा पाजणं, आणि ते पुस्तकं काय तर काय सार्त्र अशा अवघड अवघड टॉलस्टॉय त्यांच्या पिशवीत चहा प्यायला आणि फिरायला त्यांना मान होता या मोहन, त्यांना कोणी डिस्टर्ब करायचं नाही की हा कधीतरी कवी होईल ना, असा तो सेन्सिटिव्ह काळ होता. फोन नव्हते, टी व्ही नव्हता, दारूची दुकानं नव्हती, काही नव्हतं तेव्हा. टांगा होता, रिक्षा यायच्या होत्या त्या काळातलं मी तुला सांगतोय. आणि त्या वेळेला सगळ्या साहित्य क्षेत्रातला दबदबा होता तो म्हणजे सत्यकथेचा. ही जी सत्यकथा मासिक आहे याचा एवढा कुठेही गेलं तरी प्रत्येक जण असं, आता आत्ताच्या माझ्या त्यावेळेला श्रीदेवीबद्दल गप्पा मारू अमिताभ बच्चन, त्यावेळेला सत्यकथेबद्दल कथ गप्प सत्यकथा वाचलं का, आणि सत्यकथेचे अंक आपल्या हॉलमध्ये ठेवणं हे प्रेस्टिजियस काम असायचं तेव्हा. आणि जसं पोद्दारांचं सांगितलं तुला मी सरिअलिस्टिक, तुला खोटं वाटेल की अमिताभ बच्चन आता उपमा देऊ शकतो की त्या शाहरुख खानच्या घरासमोर शनिवार रविवार गर्दी जमती, नासी फडक्यांचा बंगला होता पेशवे पार्कच्या अलीकडे, झोपाळ्यावर नासी आणि कमलाताई बसायचे तर त्यांना पायला 100 लोक बाहेर उभे असायचे, इतके ते प्रसिद्ध होते. याचं कारण लेखकाला एवढा मान तिथं होता की ते हिरो होते सगळे, म्हणजे त्यांची भाषणं असतील. आता आचार्य अत्रे आणि नासी फडक्यांचं महाराष्ट्र साहित्य परिषदेतलं भाषणाला आम्ही चड्डी घालून बसून ऐकलेली आहे, तर तो काळ तसा होता. आणि अनिल, त्याचे मित्र जबार पटेल, अमके तमके हे सगळे त्यावेळेचे हे तुमच्या कॉलेजमधले एम बी बी एस करणारे तुम्ही सगळे लोक मोहन, आणि ते सगळे सत्यकथेचा इतका दबदबा, तर म्हणून मला कळायचं आहे की सत्यकथेत आहे काय, म्हणजे कोण माणसं आहेत ही, मुंबई माहिती नव्हती. आणि सारखं मग मला सांगायचे चिडायचे विद्याधर पुंडलिक एवढा मोठा लेखक, त्यांच्याकडे मी थालपीठ खायला जायचो आणि ते असे खाली मान घालून बसलेले असेच, म्हटलं काय झालं, कथा साभार परत आली. तर साभार परत कथा येणं हे काम सत्यकथेने केलं की कोणी असो हे आवडलं नाही हे साभार परत, आणि ते त्याचा दरारा एवढा होता की त्याच्यात मी गेलोय त्याची ही गोष्ट आहे. तर मी असं ठरवलं की काय एकदा बघूया सत्यकथेमध्ये आपण पण आता लिहू पाठवू. मग अनिलकडनं पत्ता घेतला, ते काय सत्यकथेचा पत्ता दे मला. मग एक लिंबाच्या झाडाखाली हिराबागेमध्ये मी कविता लिहिली, फार मस्त कविता बरं का, आहेत ना असा असं मला आठवत नाही आता. तर आणि पत्ता पाकिटात बंद करून पाठवलं आणि नेहमीप्रमाणे विसरून गेलो. सत्यकथेत आहेत ना, म्हणजे काय मी दर्जेदार लेखक होणार होतो पण झालो नाही. आणि ते पाठवलं आणि मी विसरलो मोहन. आणि तेव्हा मी करिअरला सुरुवात केली तेव्हा किर्लोस्कर प्रेसमध्ये माझी इलस्ट्रेशन्स मी करायचो आणि किर्लोस्कर प्रेस मला जास्त पैसे द्यायचा, म्हणजे तेव्हा 100 रुपये इलस्ट्रेशन वगैरे असं म्हणजे फारच व्हायचं, म्हणजे 1000-2000 वगैरे. आणि हमो मराठे नावाचा एक इसम तिथं काम करायचा, विद्याबाळ काम करायचं. आणि हा हमो मराठे मला त्याचं मी कव्हर पण केलं होतं निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी वगैरे वगैरे, पण तो हा काय एक दिवशी मी गेलो त्याच्याकडे, ही फार दुःखद घटना सांगताय मी तुम्हाला नीट ऐकून घ्या. आणि हमोला विचारला द्या सर कथा द्या म्हणजे आणतो, नाही तुला काय गरज आहे, मी म्हटलं म्हणजे नाही तुला गरज नाही आता तू मोठा झालास, मला वाटलं हा टिंगल करतोय. तर मी विद्याबाळांना आणि ते खरंच तो त्याने दिली नाही, तर विद्याबाळांच्याकडे गेलो म्हटलं त्यांना सांगा, नाही मी म्हटलं देणार नाही, तो मोठा झाला. म्हटलं काय कारण काय, नाही तुझी सत्यकथात कविता आली आहे. आता म्हटलं मारून मी सत्यकथा पाहायला नाही, कुठे मला दाखव तरी, पण मग आली तर आली पण तुझा माझा काय, माझी आली नाही. तर ते शेवटी भांडण मुकुंदराव किर्लोस्करांनी मिटवलं वगैरे. आणि नंतर जेव्हा भागवत माझ्या आयुष्यात आले तर मी त्यांना सांगितलं श्रीपू एक काम करा माझ्या आयुष्यात, याची कुठली कथा आहे पण ती छापा.
त्याशिवाय मला काम मिळणार नाही इथे सर, ते म्हणले नाही. शेवटपर्यंत हाबोच्या कथा किंवा कविता काही त्यांनी सत्य कधीच छापली नाही. तर त्यामुळं पहिलं मला एक कळलं की ज्यानं त्यांनी छापली, त्यामुळं माझं कौतुक व्हायला सुरुवात केलं. मग तिथून मला काहीतरी असं वाटलं की आपण काहीतरी लिहावं. हा भीड चेपली की काहीतरी आपल्याला या चित्र पण येत आहेत थोडीशी, आणखी आपण लिहावं. आणि मग मी एक रूप नावाची कथा लिहून पाठवली. मग त्यांनी पत्र पाठवलं मला की मला भेटायचं आहे, मी पुण्यात चिरमुले यांच्याकडे उतरतो, तुम्ही या. तर मी गेलो. ते म्हणले तुम्ही कोण? म्हटलं मी सुभाष अवचट. तर ते म्हणले तुम्ही सुभाष अवचट आहात? म्हटलो. तर त्यांना वाटलं होतं. मग ते म्हटलं मी तुझी कथा क्लासमध्ये वाचून दाखवली दोनदा, मला वाटलं तू मोठा आहेस. मी म्हटलं आता ते बघा तुमचं, तुम्ही बघा. नाही आता याला काही इलाज नाही ना. आणि मग मला ते सुरू झालं त्यांच्याकडे, त्यांनी एक अंक पण काढला. पण मला कंटाळा येतो लिहायचा. पण तुला मी सांगू का खरं म्हणजे की तुझं लेखन जे आहे, तू लेखक म्हणजे तू लेखकाचं कातडं पांघरलेलं चित्रकारच आहेस. याचं वावर आहे असं मी म्हणत नाही, पण एक निलाजरेपणा, बेधडकपणा, एक उत्कटता जी तुझ्या चित्रांमध्ये दिसते ती तुझ्या लेखनातही दिसते. आणि ते नाही, पण मी मला अनेक लोकांनी त्याच्यानंतर माझं ते डायव्हर्ट व्हायला लागलं, चित्र आणि इकडं, चित्र आणि लेखन वगैरे ते सोडूनच दिलं मी त्याच्यानंतर काही काळ. कित्येक वर्ष मी लिहिलं नव्हतं. पण आता परत ते नाही नाही परत म्हणजे 50 वर्षापूर्वी लिहिलेली पुस्तकं आत्ता बाहेर आलेली आहेत. ती 86 गोष्टी सांगतोय मी. तिथे मॅडम नावाची जे धुरकट आणि त्याची पण एक गोची आहे फार मोठी. ते काय मला असं प्लॉट ब्यूट घेऊन लिहिता येत नाही की जसे कादंबरीकार. तर माझा फॉर्म मला 100% माहिती आहे की माझा फॉर्म हा चित्रकला आहे. जसे जी ए कुलकर्णींचा फॉर्म हा लघुकथा लिहायचा आहे, त्यांनी कादंबरी लिहिली का. तेंडुलकर त्यांचा फॉर्म नाटकातला, कादंबरी लिहून फसले का नाही, कथा आहेत. तर त्यामुळे ज्यांचा ज्यांचा फॉर्म आहे त्या त्या फॉर्ममध्ये खेळत राहावं. उगीच आपलं काहीतरी हे करून बघून ते करून बघून ते करून बघून असं होत नाही. आणि माझ्या संदर्भात मी होऊन दिलं नाही की पण तुला मी एक थोडंसं इंटरप्ट कर ना, त्याच्यासाठी चालायच तू. तुला पण तुला इंटरप्ट करणं कंट्रोल करणं अवघड आहे, तुला माहिती आहे, आनंद आहे त्याच्यात. पण मला असं वाटतं की तुझं एक महत्वाचं काम मुखपृष्ठांमध्ये पण आहे, मुखपृष्ठ डिझाईन. तू विसरलोच होतो. 60-70 दशकामध्ये मला वाटतं तू त्याला एक नवीन हे आणलंस, म्हणजे एक ते अभिजात झालं मुखपृष्ठ डिझाईन हे, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं वैविध्य आलं. मला वाटतं पद्मा सहस्रगुप्ते, बाळ ठाकूर वगैरे मंडळी पण तुझ्याबरोबर होती. त्याच्यावर स्पष्टीकरण करू मी? पण नाही, स्पष्टीकरण नको, पण तुझी मुखपृष्ठ म्हणजे एक मोठा चर्चेचा विषय आहे, त्याच्याबद्दल बोल तू. कारण एक 7-8 मुखपृष्ठांबद्दल तरी बोल, कारण तुझ्या मुखपृष्ठांबद्दल सुद्धा वाचकांमध्ये उत्सुकता असायची खूप. भयंकर माझ्या मुखपृष्ठांवर बाबा PhD केली आहेत लोकांनी. बोल जरा त्याच्याबद्दल सांगू ना. नाही नाही त्याची कहाणी सांगतो, काय पिरियड काय तो, म्हणजे बर्ड आय व्ह्यू घ्या त्याच्या. त्यावेळेला तू नव्हतं, तू लहान होतस ना तेव्हा. तर त्यावेळेला संपूर्ण चेंज सुरू झाला होता, म्हणजे फेनल फेस वगैरे अशा कविता अदृश्य व्हायला लागल्या होत्या. लाटा काटा वगैरे अशा त्या होत्या ना, त्या संपत आल्या होत्या. आणि एक नवीन पिढी हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली होती, म्हणजे दलित वाङ्मय यायला सुरुवात झाली, तेंडुलकर लिहायला लागले होते, श्याम बेनेगल नवीन चित्रपट काढायला लागला होता, नसिरुद्दीन चांगली नाटकं इकडं यांचे प्रयोग चालले होते, थिएटर अकॅडमी, आळेकर, मोहन वगैरे वगैरेचे त्यांचे प्रयोग चालले होते, म्युझिक चेंज होत होतं. तर सगळ्या बाजूनी जे काही जुनं आहे आणि एक नवीन फॉर्ममध्ये घडत होतं आणि त्याच्यामध्ये मी होतो. तर त्यामुळं त्याला फॉर्ममध्ये आणि माझी जी स्टाईल होती ती त्या फॉर्ममध्ये त्या बदलामध्ये परफेक्ट बसली. त्याच्यात गुळगुळीतपणा काही नाही, असं गहिवरले पण काही नाही आहे. ते रोखठोक म्हणजे आमच्या नाम्या ढसाळ माझा मित्र,
ती आता त्याच्या गोलपेठेत त्याची कवर केली आहेत. मी तेंडुलकरांची केली, 5-7 हजार कवर तर नक्की होऊन गेली असतील, अनेक लेखकांची झाली. आणि हा जो बदल आहे, ह्या बदल वाङ्मयात जसा आला तो सगळ्या समाजात पण आला ना, की सगळ्या फॉर्ममध्ये तो आला बदल. आणि ते जुनं जे काय होतं पिढ्या, लोक कादंबऱ्या नवीन लिहायला लागले, त्याच्यामध्ये पुशी रेगे होते, त्यांच्या गावात कादंबऱ्या आल्या होत्या, त्याच्यामध्ये नारायण सुर्वे होते, त्याच्यामध्ये पानवलकर होते, त्याच्यामध्ये अनेक लोक होते आणि जे माझे मित्र होते त्याच्यामध्ये. ते मी जेएनचे तर कित्येक सगळी पुस्तकांची कवर माझीच आहेत. त्याच्यामध्ये मोठा धोकादायक इसम निघाला तो म्हणजे ग्रेस. सगळ्यांना आवडतो तो वेडा, आणि तो माझ्या स्टुडिओत बसून लिहायचा. आरती प्रभू माझ्या स्टुडिओमध्ये बसून कविता लिहायच्या. हो, मी लिहिले ते. आणि तेव्हा जी गंमत होती, 1938 टिळक रोडला माझा स्टुडिओ होता, आणि तेव्हा ही सगळी महत्त्वाची माणसं माझ्या स्टुडिओमध्ये असायची आणि ती लिहायची, आणि त्यांचं ते आणि चर्चा व्हायची की हे काय. आणि मला ती स्टाईल त्यांची इतकी परफेक्ट माहिती होती की मी सांगायची गंमत म्हणजे मी उदाहरणार्थ ग्रेसच्या पुस्तकाला कव्हर करायचं म्हणून केलं नाही, तिथे माझी स्केचेस पडलेली असायची, तो ढापायचा रे, तिच्या पिशवीत घेऊन पळून न्यायचा, अनेक घरात लावायचा, अजून आहे त्याच्या घरात काहीतरी केलंय म्हणे म्युझियम टाईप, तर त्याच्यातली उचलायची. ते म्हणजे इतकं तो फॉर्म एकमेकांना इतका जुळायचा की इतरांच्याशी तो जुळला नसता. पण हे जे सुर्वे, आता ते मोठा, आता सुर्व्यांचं मोठं संग्रह पॉप्युलरनी काढलेलं आहे, तर त्याच्यावर माझं पेंटिंग आहे. कारण सुर एकदा तर आम्ही परदेशी होतो आणि सुर्वे म्हटले तो येईपर्यंत थांबा, प्रकाशित करायचं नाही. इतकं ते प्रेम आणि इतकं तो जिव्हाळा सगळ्यांच्या मध्ये होता आणि त्याच्यामध्ये एक रिस्पेक्ट होता. पुढं मी मुखपृष्ठ करणं सोडून दिलं, कारण इतकं फुटकळ वाङ्मय त्याच्यानंतरच्या कारकिर्दीत आलं. इतका त्रास दिलेला आहे, तुम्हाला माहिती नाही इथं बसलेल्या लोकांना मी का मुंबईला पळून गेलो. आता एक कवी आले, मग कविता लिहिले तर का कविता लिहिल्या हे पहिलं आपण विचारू शकत नाही. ते आणि त्याने काय सांगितलं, म्हणजे असं टेबल ठेव आणि टेबलला मुळं फुटली आहेत. आता काय हे काय कल्पना आहेत का? मला तुम्ही सांगा, असे विनोदांनी मला म्हणजे मी भ्रष्ट होणार होतो तर मी पळून गेलो आणि ते बंद करून टाकलं, दुकानच बंद केलं मी. ते दुकान बंद करण्याचं कारण अमेरिका आहे ते सोडून दे, परंतु दिस इज सॅड स्टोरी. त्यामुळे कव्हर कोणाची करायची, कव्हर आमच्या प्रधान मास्तरांचं केलं मी सुंदर, अरुण साधूचं मुंबई दिनांक मला अजून आठवत आहे, आणखीन अनेकांची कव्हर, नारायण सुर्वेंच्या कवितांची आहेत, अनेक महत्वाचे लेखक की ज्यांची हायलाईट असायचं. हायलाईट म्हणजे आणि त्याच्यामध्ये कव्हर करताना मी आतमधला कंटेंट बाहेर आणायचा नाही, म्हणजे खुर्शीला मुळं फुटायची वगैरे झाडं बिडं असं काही नाही. ते मास्तरांचं पुस्तक असेल ना, तर कोणाचं असेल, पु ल देशपांड्यांचं असेल, तर पु ल देशपांड्यांचा किस्सा फार ऐकण्यासारखा आहे, तो तुम्ही ऐकलंच पाहिजे. परत तुका म्हणे, आता तिथे आमचे कुलकर्णी विद्याप्रकाशांचे, त्यांनी दिले तुका म्हणे माझा, तर मी आपलं ब्राऊन पेपर आणि त्याच्यावर टिक्का आणि गंध आणि तुका म्हणे. आता मला अनेक तर्कतीर्थ पण मला माहिती नव्हते, महामहोपाध्याय पण मला माहिती नव्हते, पु ल देशपांडे मला माहिती नव्हते, कुठेतरी माझ्या लग्नात विघ्नात येऊन गेले असावेत असं वाटतंय फोटोत पाहून. पण असं परिचय अशी ओळख असेल तर ते प्रकाशक म्हटले जाऊन त्यांना दाखव, म्हटलं जातो. ते गेलो त्या तुझ्या हॉस्पिटलपाशी, बेल दाबली, एक बाई आली, तिने दरवाजा उघडला, कोण? म्हटलं मी सुभाष अवचट, कव्हर दाखवायला आले. अपॉइंटमेंट घेतली का? आता तुम्ही बसलायत त्यामुळं, कारण मला शिव्या द्यायला खूप आवडतात, ते मी शिवी दिली आणि म्हटलं मी जातो, त्यांना सांगा येऊन गेलो. ते पळत आले, नको थांब, तू ये तू ये तू ये. बसलो, म्हटले वा, त्यांना कव्हर आवडलं. तर ते बाई बसल्या त्यासमोर, म्हणले हे काय? त्याने सांगितलं पुरंदीन ॲक्टिंग करून टिळा आहे तुकारामाचा वगैरे. परत ते काहीतरी बोलायला लागले, म्हटले या कोण आहे? ते म्हणले माझी बायको आहे सुनीता भाई. मग मधी मध्ये का बोलतात त्या? त्यांना चहा करायला सांगा. ते असे दचकून
तिच्याकडे बहुत की आता हिची रिएक्शन काय, कारण पुलंची ती ढाल होती ना, तर त्या काय त्यांना कोणीच तोपर्यंत नाही नाही असं कोणी माल, पण मला काय माहिती आहे त्यांची बायको आहे. म्हणलं चहा करा चांगला. तेव्हापासून बाईंची माझी दोस्ती झाली कवरमुळे आणि चहामुळे. आणि मग त्या मला असेपर्यंत कविता वाचनाला रिक्षाने आम्ही जायचो, माझ्या घरी यायच्या, निर्नाळ दार्जिलिंग टी वगैरे मला आणून द्यायच्या. लोहा लोहे को काटता आहे ना तसं झालं ते. हो अरे एवढी कडक बाई घरातच घ्यायची नाही कोणाला. तर मला हे माहिती नसल्यामुळे मी आपले शिवे देऊन निघालो होतो की जाऊ द्या. मला बोलवलं तर मला प्रकाशकाला सांगितलं अशा ठिकाणी पाठवत जाऊ नको मला परत. पण बाई नंतर फार सुंदर माहिती, त्याच्यावर लेख लिहिला आहे की मी सुंदर पांढरी शुभ्र ताठ रेख, बोरकरांच्या कविता असेल तिकडं सुनीताबाई शेवटपर्यंत माझ्या घरी मी त्यांच्याबरोबर जाणे वगैरे. तर पुस्तकांच्या कव्हरचा जे प्रकरण आता आपण संपवायचं त्याच्यामध्ये माझ्या भाग्य असं आलं की मी 20 वर्ष माझ्या मैदानात कॉम्पिटिशन नव्हती. म्हणजे बाळ ठाकूर फक्त करायचा, आता दलाल वारले होते, पद्मासुर अधूनमधून करायचं, आणि त्यांची ती गोड गोड जी चित्रं असायची त्यांच्या स्टाईलने बसेल अशी पुस्तकं, आणि माझ्याकडे भरमसाठ, आणि मी सगळी टेक्निक्स त्याच्यात वापरली. मला जेवढी टेक्निक्स वापरायची होती, फोटोग्राफी फोटोग्राफी, लिथोप्रिंट लिथोप्रिंट, पेन्सिल खडू ऑइल पेंट सगळं जेवढं आहे. आणि त्याची गंमत अशी की जर तू बघितलंस ती माझी पेंटिंग्स आहेत. पुस्तकाची कवर त्याच्यावर नाव आहे म्हणून पुस्तकांची कवर, पण तिथे माझी स्टाईल डेव्हलप झाली आणि पुढं ती कवरची पेंटिंग झाली. ती कवराची आणि कवर करण्याची गंमत अशी की अजूनही मला कवर करायला आवडतं, पण तुझ्या पुस्तकाचं कवर मी करणार आहे. कारण एक मजा आहे त्याच्यामध्ये, मला इतकं आवडतं. पहिलं स्क्रिप्ट येणार, ते वाचायला गंमत येते. त्याचे कवर की एक छंद असतो, एक पुस्तकाचा कवर हीच माझी माझ्या हॉबी. तर काय पैसे म्हणण्यासाठी मी केलेलं नव्हते कधी धंदा तो. आणि त्याच्यामधनं मला काही काही अनमोल गोष्टी मिळाल्या. त्याच्यातनं कोण मिळालं, मला जी ए कुलकर्णी मिळाले. त्यांच्या इस्किलारची मी चित्र केली मौजेमध्ये, ती त्यांना आवडली, त्यांनी मागून घेतली पटवर्धनांकडनं. मला माझा त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला, जवळ 100-150 पत्र माझ्याकडे. कोणालाही घरात घेत नसत, जशा सुनीताबाई तशी जी आहे, घरात कोणाला घ्यायचं नाही आणि सगळ्याकडे दरार आला. आणि काही अफवा ना, ते असेच आहेत, ते तसेच आहेत वगैरे, काही नाही. आम्ही गेलो मैत्री, पोहे खायचे, सिगरेटी ओढायच्या आणि गप्पा मारायच्या, आणि दोघांचे विषय कॉमन. एवढा मोठा लेखक माझ्याशी भूताच्या गप्पा मारायचं. लिटरली सुभाष तुला भूत आवडतात का, म्हणलं हो आवडतात, मग मला सांग कुठं कुठं झालं काय. असे असं म्हणजे तो लेखक काय, त्याची फिलॉसॉफी काय, त्याची माझी मैत्री काय, त्यांच्या माझ्या मनात वयातलं अंतर काय, असे संपूर्ण लेखक ती पिढी मला पुस्तकाच्या कव्हरनी दिलेली, हे फार मौल्याची गोष्ट आहे ती. आता मला तुझ्या बोलण्यामध्ये तो एक बायका लिहित होत्या असा एक वाक्य आलं म्हणून मला एकदम एक रेफरन्स जाता जाता देतो. आर्ट फॉर टुमॉरो अशी एक कॉन्फरन्स दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये घडते, मोठी कॉन्फरन्स. आता ती पॅन्डेमिक नंतर 3-1 वर्षांनी फ्लोरेन्समध्ये झाली. त्याच्यामध्ये एक स्टॅटिस्टिक्स असं बाहेर आलं की स्त्री आणि पुरुषांची संख्या जगात जरी जवळजवळ समसमान असली तरी गेल्या दशकामध्ये जी काही पेंटिंग्स विकली गेली त्यात फक्त 10% स्त्रियांची विकली गेली. आणि त्याच्यात परत पुढे अशी गंमत आहे की पुरुष जेव्हा पेंटिंग्स विकत घेतात तेव्हा 90% पुरुष चित्रकारांचीच घेतात. का म्हणजे असं काय काय भानगडे कशामुळे आहे का, म्हणजे मला आश्चर्य वाटलं हे म्हणजे जाता जाता तुला एक रेफरन्स दिला आता आलेलं स्टॅटिस्टिक्स. नाही चित्रकलेच्या बद्दल आता बोलणे आणि ते म्हणजे फार ते क्रिटिक सारखं होईल सगळं ते काय की पूर्वीची जी चित्र होती, चित्र विकली जायची हा एक फार मोठा विषय. ती चित्र का लोक विकत घेतात, कशी विकली जातात आणि कोणाची जातात आणि का किमती एवढ्या देतात वगैरे वगैरे, त्याच्यात मी पण एक आहे.
आणि काहींची चित्र विकलीच जात नाहीत, त्याची भानगड काय आहे? तर याला काही उत्तर नाही. देर इज नो स्टॅटिस्टिक. कारण प्राचीन भारताचं बघितलं, एशियाचं बघितलं, तर इतर जे धंदे आहेत त्याच्या तुलनेमध्ये चित्रकलेचा जो व्यवसाय आहे हा फार छोटा आहे. म्हणजे फार त्याच्यात अगदी अब्जावधी रुपये लागलेले आहेत. ते जे आपण कहाण्या ऐकतो ऑक्शनमध्ये इतके गेले, ह्या अशा अशा छान रचलेल्या कहाण्या असतात. काही त्याच्यातल्या खऱ्या असतात, काही खोट्या असतात, परंतु हा व्यापार नव्हे. आणि चित्रकला, आपल्याकडच्या चित्रकलेबद्दल बोलायचं तर आपल्याकडची चित्रकला फार उशिरा सुरुवात झाली. ती सुद्धा ब्रिटिशांची 50 साली, 1920 साली वगैरे वगैरे. आणि आपल्याकडे चित्रकलेची, आपल्याकडे अजिंठा वेरूळ, नाही ती कला वेगळी, ती कला वेगळी. ते वाईमध्ये पण हे त्या माणसाने मला ती जबरदस्ती बोलायला लावले. हे आपल्याकडे चित्रकला मिनिएचर्स ही आहे. पहिली भारतीय चित्रकलेची ओळख म्हणजे मिनिएचर्स, कांगरा व्हॅली, हेमकी व्हॅली, धमकी व्हॅली. दुसरी ओळख भित्तीचित्र, भिंतीवरची चित्र. आणि सगळ्या ज्या कला होत्या त्या देवळाभोवती असायच्या. सगळ्या कला, नृत्य असेल, संगीत असेल, जे काही असेल, विदूषक, तो देवळाभोवती. पण रेनासा पूर्वी युरोपमध्ये वगैरे सुद्धा चर्च होती. चर्चवरची चित्र, धर्माची चित्रकलेवर आणि सगळ्याच कलांवर तेव्हा. आणि नंतर आपल्याकडे आले हल्ले, आपल्याकडे राज्य करायला सगळे तिकडचे लोक आले आणि त्यांनी कॅनव्हास इंट्रोड्यूस केला. आणि देवळातल्या अंगणात जी कला होती आपली, ती त्यांनी दिवाणखान्यात स्वतःच्या नेली. मग त्याची कॉपी करणारे सगळे पेढ्या आल्या. कॉप्या अशी बसलेली बाई, तिचं पोर्ट्रेट करायचं, दागदागिने घालायचे आणि आपले पोर्ट्रेट लावायचे, कुत्र मांजर त्याच्यात असायची, त्याच्यावरही लिहिलेलं आहे मी. आणि ही एक हा एक पिरियड होता की अशा प्रकारची, कारण फोटोग्राफी नव्हती मुख्यतः भाग. आणि सगळ्यांना वाटतं आपण मेल्यानंतर आठवणीत राहावं म्हणून ते करून घ्यायचे पुतळे बितळे. आपल्याकडची भारतीय चित्रकला ही अत्यंत लोककला होती. आणि खरी कला होती ती शिल्पकला होती. जी देवळं आहेत, जी शिल्प आहेत, ती जगाच्या, म्हणजे त्यावेळेला मी सांगितलं वॉशिंग्टनमधलं ते म्युझियम जे आहे स्मिथसोनियम, त्याच्यामध्ये कंटेम्पररी, आत्ता क्रॉनिकली, आत्ता या क्षणात ज्या भारताच्या बाहेर जगात जेवढी शिल्प असेल ती शिल्प तुम्हाला या 7-8 म्युझियममध्ये पाहायला मिळतात. जगातली असलेली, त्या त्या काळातली करेक्ट असलेली. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिअलाईज तुम्हाला होईल की महावीराचा काळ्या पाषाणामध्ये साध्या फॉर्ममध्ये बसलेला पुतळा आहे. गर्दी तिथं असती. म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म, तेव्हा मायकल एंजेलो पानं फुलं काढत होतं, द्राक्ष बिक्ष, डेव्हिड बिगिड, सगळ्याच्या पुढे जाऊन एका नुसत्या फॉर्ममध्ये बसलेला तो जो पुतळा तुम्ही पाहिला की तुम्ही स्तब्ध होता. हे काय आहे? ही कला भारतात होती. ही त्याच्यानंतर ती कला गेली, कारण इतकी आक्रमणं झाली आणि त्याला ब्लॅक होल म्हणतात की आले गेले. आणि जे मग ब्रिटिश आले, ती जी काय आपल्यावर इम्पॅक्ट झाला चित्रकलेवरचा, की त्यांच्या कॉप्या करणे, त्यांच्यासारखी चित्र काढणे, ती जी कला आपली नाही आहे, आपली लोककला आहे. परंतु तशीच परिस्थिती चीनमध्ये होती. पण चीननी टिकून धरलं, जपाननी टिकून धरलं, की त्यांनी त्यांची कला उत्कर्षवादाकडे नेली. की मी त्यांची पण कला अशीच होती, पण त्यांनी ती ॲबस्ट्रॅक्ट आर्टपर्यंत पोचली की कुठलंही ॲबस्ट्रॅक्ट आर्टचं पेंटिंग बघितलं की लगेच कळतं हे जॅपनीजवालेच आहे. असं आपल्याकडं होत नाही, कारण आपण तिकडचा पॉलकली आणला, इकडे ढापला, अमका आणला, रेमराळ आणला, हेट. तर याच्यामध्ये 3-4-5 पिढ्या गेल्या आणि त्याच्यामध्ये विषय पण त्यांचेच. तर तू विचारलं ना की मी माझे विषय जे आले ते भारतीय विषय, मला जे वाटलं, मोहनचं पण चित्र काढलेलं आहे मी विलन म्हणून. आणि त्याचं नाक जमत नव्हतं मला, पण ते जमेल कधीतरी. तर विषय काय, की आपल्याकडच्या कल्पना तुम्ही लक्षात ठेवा. नारायण सुर्वेंचं वाक्य आहे की भाकरीचा चंद्र. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कित्येक वर्ष लोक जायला आतमध्ये घाबरत होती. खरोखरीच घाबरत होती, अजूनही घाबरतात.
हे ज्या आर्ट गॅलरीच्या नावाचं प्रकरण सुरू झालंय तिथं सामान्य लोक जायला घाबरतात, कारण त्यांना हे आपलं आहे, आपल्याला पैसे मागतील आतमध्ये जाऊन, अशी भीती वाटते. आणि ही इतकी सत्य परिस्थिती आहे आणि त्यांना गरज नाही आहे, त्यांना भूक आहे, त्यांना भाकरीची गरज आहे. त्यांना सोपातलं सोपं वाढलं काय मग कंटेम्पररी की म्युझिक वाढलं. त्यांच्या ज्या आतमधल्या भावना आहेत त्यांचं एंटरटेनमेंट, हा सुकटणकर चित्रपट काढतो आणखी पैसे कमवतो, आम्हाला नाही मिळत. तर म्हणजे सगळ्यांना अमिताभ बच्चन पाहिजे, कारण त्यांना त्या पैशामध्ये एंटरटेनमेंट मिळते. ते वाढलं, नाटक तुमचं वाढलं, परफॉर्मन्स काय होतं, म्हणजे चित्रकलेचा रीच जो आहे नाही तो रीच नाही त्याला पर्यंत चित्रकला, कारण पोहोचतच नाही ना. कशामुळे? कारण ती संपूर्ण फॅकल्टी जी आहे की एक प्रदर्शन केलं की ते 8 दिवसाचं प्रदर्शन. त्याच्यात खेडेगावात ना तो आत्ता आमच्या अनवरचं प्रदर्शन झालं. आलाय का रे अनवर? हा, ती बसलाय तिथे. उद्घाटन मीच केलं त्याचं. मित्र आहे आमचा चांगला, मटण खातो फक्त. तर तो म्हणजे त्याच्यासारखी परिस्थिती की जो माणूस एखादा चित्र काढणं सोपं पण प्रदर्शन करणं मोहन करू नये कोणी प्रदर्शन. कारण काय, टेम्पो घेऊन मुंबईत पोचायचं, तिथं अपरात्री ती उघडणार, त्यांची दादागिरी, तिथं कुठल्या तरी हॉटेलमध्ये उतरायचं, ती चित्र लावायची. मग प्रसिद्धीसाठी आता एक काही वर्तमानपत्र राहिलं नाही, कारण सगळ्या वर्तमानपत्रांनी चित्रकलेवर संगीतावर लिहिणं बंद केलेलं आहे, त्यांना फक्त जाहिराती पाहिजेत. त्यामुळे समाजात एक मासिक नाही, टेलिव्हिजनवर चित्रकलेवरचे प्रोग्राम्स नाही, तर कुठल्या माध्यमातून तुम्ही समाजाकडे पोहोचणार? शाळेत गेलात की नेत्यांची एक 5-6 जे आपले नेहरू बिरू जे काही आंबेडकर जे काही आहेत त्यांचे फोटो किंवा जे काय असेल ते चित्र नाहीत. तर मुलांच्या पुढे चित्र येणार कधी? याचं उदाहरण देतो, बेरे माहिती का डॉक्टर, माझे शरीर राहायचं तिथं, तो माझ्याकडे यायचा, एक अपेंडिक्स कापून आले, एक कापलं असं सांगून सकाळी चहा प्यायला शेजारी डेंटिस्ट जोशी. त्यावेळेला मी माझ्याकडे हमालांची सिरीज चालली होती की हे हमाल म्हणजे ज्यांनी मला ब्रेक म्हणाले, ही गोष्ट आहे 1984 की सगळे हमाल उभे आहेत, पाठीमागे ट्रेन गेलेली आहे आणि एक पिढीच्या पिढी सगळे शेवटी एक येणाऱ्या ट्रेनकडे बघतायत. एवढंच चित्र आहे साधं, जे याच्यामध्ये शोवाड्याने घेतलंय आणि ज्याच्यामुळे मला ब्रेक मिळाला, म्हणजे ती सिरीज. आता हमालांचं चित्र खाली गराज होतं, तिथं मुक्या नावाचा एक छोटा मुलगा होता, तो यायचा चहा घेऊन वगैरे. हा बेरे यायचा माझ्याकडे अपेंडिक्स कापून आणि त्याचा आवाज असा होता, असा तिरका. मला 3 प्रश्न विचारायचे, हे लिहिलेलं आहे प्रीतिश नंदिनी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये, टाइम्स ऑफ इंडियामध्ये इंटरव्ह्यूमध्ये आहे. आणि हा मला 3 प्रश्न विचारायचा. आता हा कोण आहे? हा झोपडपट्टीतला नाही आहे, हा सुशिक्षित सर्जन आहे, कुठेतरी परदेशात जाऊन आलेला आहे. तो मला विचारायचा, हे तू का करतोस? हे कोण घेतं आणि कितीचं आहे आणि हे काय आहे? तर मी तो एक दिवशी मुख्या आला, त्याला बोलता येत नाही, मुख्याला मी खून केले, हे चित्र काय आहे? तर त्याने अगडी येते सांगितलं. म्हणजे त्याला कळत आणि तुला कळत नाही, म्हणजे तुला मायकल जॅक्सन कळतो, तुला ऑपरेशन लेझरनी करायचे कळतात, पण तुला चित्र कळत नाही, कारण त्याने चित्र कधी बघितलेलंच नाही. तो सर्जन आहे पण चित्र बघितलेलं नाही, ही त्याच्यातली व्यथा आहे. पण आपल्याकडे चित्राची आणि चित्रकलेची परंपरा तेवढी रुजली आणि वाढली राहिली नाही. तिला सवती सवत चित्रपट, खेळ, क्रिकेट आणि मंत्री यांची भांगडी याच्यामध्ये सगळ्या पिढ्या गेल्या. चित्रकलेकडे कोण बघतो? लेखनाला आता लेखकाकडे, परदेशात सर्व वर्गामध्ये चित्रकला, कारण त्याच्याबद्दलही मी पॅरिस मधला लेख जो लिहिलेला आहे की कल्चर काय बाबा, तो लेख वाचलायत तुम्ही ना, की मी पॅरिसमध्ये ते कॉबल स्टोन्स वगैरे स्केच करत बसलो होतो. सकाळची वेळ होती, थंडी होती, सगळं शांत होतं आणि ते कॉबल स्टोन, नक्षीदार दिवे वगैरे वगैरे सगळे इंटरेस्टिंग स्केच करायला चांगलं. तर मला लांबून आवाज आला, टक टक स्टिलेटो घालून कोणीतरी येत होतं, ती बाई होती, ती अशी वळली, तिने मला दुरून बघितलं
की मी स्केचिंग करतोय, तिने स्टिलेटोज हातात काढून घेतले की मला त्रास होऊ नये म्हणून. हे कल्चर, जाताना गुड मॉर्निंग म्हणून गेली, किंवा भाजी आणायला ग्रोसरी आणायला ती गेली तर तुला ती जाताना प्रिंट घेऊन जाते घरात, मोदी ग्लियानीचा प्रिंट घेऊन छोटा. हे कल्चर आहे, कोथिंबीर बरोबर तिची गरज तो प्रिंट आहे. हे आपल्याकडे का रुजलं नाही मला, आपल्याकडे कीर्तन रुजलं, आपल्याकडे कीर्तन रुजलं, आपल्याकडे ओव्या रुजल्या, आपल्याकडे मिनिएचरचे पोथ्या, पोथ्यांमधली चित्र. परंतु चित्र घरात आणून लावावं ही कॅलेंडर लावतात काल निर्णय. आता काय तुम्ही आता याच्या पुढं पण काय बोलणार, आणि बाकीचे तुम्ही करोडो रुपयांचा खर्च करता आता फ्लॅटमध्ये, पण फ्लॅटमध्ये एक प्लांट किंवा एखादं सुंदर चांगल्या विद्यार्थ्यांचं एखादं स्केच ठेवावं त्याला मदत होती असं नाही. ते काहीतरी चायनामधनं आणून लावणार, कारण ती एक समजुतीवर घालली. चायनामधनं पेंटिंग येतात कारण स्वस्तात मिळतात ना, आणि काही चालतं त्यांना काहीतरी भिंतीवर पाहिजे रे. तर त्यामुळं हा एक मोठा विषय आहे, दुर्दैवाचा विषय आहे. समाज कुठल्या कुठल्या परिस्थितीतून गेला, तू म्हणलास तशी आक्रमण झाली, तसं युरोपमध्ये ती एक मोठी परंपरा सगळ्याच कलांमध्ये होती. त्याच्यामध्ये बरोक म्हण, रोमॅन्टिक, क्लासिकल, नंतर न्यू क्लासिकल, त्यांची बखर ही पेंट गेली गेली, आपली बखर लिहिली गेली. लूर मध्ये तुम्ही गेलात, लहान मुलं जातात वगैरे, ती मास्तरीण घेऊन जाती, ते गडबडायला लोळत असतात, त्यां मोठा पेंटिंग ती समजून सांगत असती. त्या पेंटिंगमध्ये त्या युद्धातले घोडे, त्यातले कर्नल जखमी झालेले, त्यांची नावं आहे. ती बखर आहे, ते पेंटिंग नाही आहे. आणि हे सगळे मुलं त्याला उत्तर देतात. ही आपल्याकडची ट्रॅजेडी आणि आपल्याकडची आपल्याकडे जपायचं काही संबंधच नाही ना. तसं ह्याचं लिओनार्दो द विंचीचं लास्ट सपर आहे, त्याच्यामधला प्रत्येक माणूस, प्रत्येक माणसाचा इतिहास आहे, प्रत्येक माणसाच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळतं आणि तो जपलेला आहे. आणि आपल्याकडं जीएनचे मी 15-20 फोटो काढले असतील, तेवढे सोडून त्यांचा एकही फोटो नाही. अनेक लेखक आहेत की ज्यांचे फोटो नाहीत, अनेक लेखक आहेत त्यांच्याविषयी काही माहिती नाही, कारण आपल्याकडे जपणे नावाची गोष्ट का नाही मला काही माहिती नाही. तर हे दुर्दैव आहे. परंतु याच्या बरोबरीने सत्य पण एक आहे की त्याच्या बरोबरीने परफॉर्मिंग आर्ट आपल्याकडे वाढली. आणि असं उदाहरणार्थ त्याच्यात कर्नाटक आणि साऊथ घेतलात तुम्ही, तर साऊथमध्ये अजूनही मला साऊथ आवडतं, कारण त्यांच्याकडे त्यांची गुरुशिष्य परंपरा टिकली, त्यांच्याकडं नृत्य टिकलं, कारण त्यांच्याकडे अटॅक झाले नाहीत, त्यांच्याकडची भाषा टिकली, त्यांच्या क्लासिकल गाणं संगीत आहे, संगीत टिकलं मोठं. आणि त्यांचे सिनेमे काय कसे काय असतील ते तुम्ही आता आपले येतात पुष्पा विष्पा, पण ते त्यांचे सिनेमे आहेत आणि त्यांच्या कल्चरचा त्याच्यात भाग आहे. आपल्याकडं सगळी सरमिसळ झालेली आहे. आपल्या इकडं हॉलिवूड घ्यायचं का हे टाकून देऊ भाऊ, भाषा इंग्लिशचा प्रभाव. तर त्यामुळे आणि एक भयानक मला एकदा धक्का बसला की मी जेव्हा हे पुस्तकाची कवर करायचो, तर गिरीश कर्नाड माझा मित्र आणि त्याच्या भावाचा मोहन प्रिंटिंग प्रेस होता तिथं धारवाडला. आता कन्नड भाषा आणि मराठी भाषा ते केवढं आपण केवढं, आपल्याकडे तेव्हा पुस्तकाच्या 1100 प्रती काढायच्या फक्त, आणि 1100 प्रती खपायला 10 वर्ष लागायची. आणि लेखकाला मानधन किती मिळत असेल, बघा 15 रुपये, 5 रुपये वगैरे वगैरे. तुझ्या त्या पुस्तकात शांताबाईंचा उल्लेख आहे, कवितेचं 10 रुपये मानधन, भजी खाऊया वगैरे. भजी खाऊ मला आहे, पण दारिद्र्यच म्हणलं. तर मी तिथं गिरीशच्या कडे गेलो असताना तो आवाज ऐकू आला प्रिंटिंग प्रेस, मी सहज आतमध्ये गेलो. त्यांची पहिली आवृत्ती 50,000 असते त्यावेळेला. म्हणजे कल्पना कर, कारण तिथली साऊथ मधली प्रत्येक माणूसाच्या घरात तो वाचतो, त्याच्याकडे ते जातं पुस्तक आणि त्याला मान आहे, हा फरक आहे. आता सेम वरत या तो मुद्दा सनसनाटी काय फार म्हणजे कंटाळवाणं झालं आहे की मराठी चित्रपट आता हे आमचे समोर बसलेले आहेत सुमित्रा भावे वगैरे, लोक यायला तयार नाहीत, बघायला तयार नाहीत. आणि याच्या उलट कल्चर मी पाहिलं, कारण मी साऊथमध्ये चित्रपटांची कामं केलेली आहेत. तर तिथे तुम्हाला मुलांना
पैसे देतात की जाऊन चित्रपट बघून ये. म्हणजे तिथं सात पुष्पा पण चालतो आणि पुष्पग्रामाचा सुंदर चांगला असे सिनेमा पण सक्सेसफुल होतो. त्यामुळे हे कल्चर नाही तर मराठी सिनेमांना प्रेक्षक मिळत नाही, मराठी पुस्तकाची दुकानं चालत नाही, माणसं चित्र विकत घेत नाहीत. आता किती नानाचा पाडा चालवणार त्यापेक्षा तुझ्या चित्रकलेवर, तुझ्या चित्रकलेवर येऊ. तुम्हाला सगळ्यांना आम्ही थांबावंसं वाटेल तेव्हा सांगा. तर मला घड्याळ बघितलं, दोन उपप्रश्न तुला विचारायचे तुझ्या चित्रकलेबद्दल. बोला बोला बोला. की तू स्टँड अलोन चित्र काढली नाहीस असं नाही, वेगळी अशी एकटी एकटी चित्र, पण तुझ्या तुला मालिकांचा म्हणजे चित्रांच्या सिरीजचा विशेष प्रेम आहे. मग त्यात हमाल असतील, वाडे असतील, किंवा शेक्सपियरच्या नाटकांवर कॅरेक्टर आहे, किंवा विदूषकांवर आहे, तर हे सिरीजचं प्रेम कसं काय, मालिकेचं प्रेम कुठून आलं? एन मानाचं वाटे. दुसरं, तुला मोठी चित्र काढायचं आहे, लहान चित्रांपेक्षा मोठी काढण्याचं जरा. मला लहान चित्र तो अनवर बसलंय, त्याला लहान चित्र जमतात, त्याला सांगतो मी मला लहान चित्र काढायला शिकव. आता नाही येत मला काढता तर मी करू काय, की माझा स्पॅन आहे तो मोठा आहे, मला एवढं लागतं, एवढा तरी कॅनव्हास लागतो तरच मी सॅटिस्फाय होतो कदाचित. आणि कमाल म्हणजे लोक विकत घेतात, त्यामुळं तुम्हाला बोलवलं इकडे. तुझ्या तुझ्या चित्रकलेबद्दल मला अजून एक म्हणायचं आहे की तुझी चित्रकला अशी आहे की ती ऍबस्ट्रॅक्ट मुळीच नाही आहे, अजिबात नाही. ती अगदी रिअलिस्टिक नसली तरी ती अनरिअलिस्टिक नाही. म्हणजे सामान्य माणूस ती चित्र बघून त्याच्याबद्दल बोलू शकतो, ती इंटरप्रिट करू शकतो, आणि ती परत रिअलिस्टिक नाही. खासियत आहे ती, रिअलिस्टिक नाही आहे ती कुठेतरी. मला तू भारतीय परंपरेत वाढलेला एक इम्प्रेशनिस्ट स्टाईलचा चित्रकार वाटतोस असावा असं मला वाटतं. आणि काय माहिती का, हा जो एक जातीयवाद तयार झालेला आहे की ऍबस्ट्रॅक्ट केलं की फार मोठा चित्रकार असं काही नसतं. साधं कुठेही जगात असं नाहीये, हे इथं खूळ काही लोकांनी माजवलेलं आहे भारतातलं, आपल्या महाराष्ट्रातलं, की काय ऍबस्ट्रॅक्ट केलं की म्हणजे ते मोठा झाला. कुठलंही सुंदर चित्र असेल बस त्या सुंदर चित्राच्या पुढं लोक उभे राहतात जगात. मग ते पेन्सिलनी काढलेलं असो, ते रिअलिस्टिक असो, ते मॉडर्न असो, ते डिजिटल असो, ते चित्र छान पाहिजे. हेच त्याचं उत्तर आहे ॲप्रिसिएशनचं. ते आवडलं नाही संपलं, तो पुढं जातो ना माणूस. तर त्यामुळे हे जे वाद निर्माण झालेले आहेत ना, या वादांना प्रत्यक्ष चित्रकाराचा काही संबंध नाही. हे क्रिटिक्सनी तयार केलेले आणि विक्रेत्यांनी तयार केलेले वाद आहेत. आता उदाहरणार्थ तो सेझान नावाचा माणूस होता, आयुष्यभर त्यांनी लँडस्केप केली. तो लँडस्केप करताना काही विचार करत होता की माझ्या चित्रांच्या काही एवढ्या किमती होणार आहे. आता व्हॅनगॉक एकही प्रदर्शन न करता मेला. तर त्याच आता ही परही ट्रॅजेडी आहे, ही जगाची रहाटी आहे. आता गायतोंडे आमचे मित्र होते चांगले, आता त्यांचे ॲबस्ट्रॅक्ट आहेत. आता ते जिवंत असताना त्यांना काहीही त्यांचं चित्र विकलं गेलं नाही. ते दिल्लीत बरसातीमध्ये अत्यंत वाईट अवस्थेत राहायचे आणि आता त्यांचे करोडो रुपयाचे किमतीत, कारण हा व्यापार करणारी मंडळींनी तयार केलेला गोंधळ आहे थोडासा. आणि दुसरी गोष्ट की नाही ना, तर आता आपण चर्चा केली ना की अप्रतिम, आता मराठी सिनेमे चालत नाहीत, जहांगीरमध्ये लोक यायला तयार नाहीत. बाबा ते राजस्थानच्या ट्रीप येतात गुजरातमधनं इकडून तिकडे, बस थांबती, सगळे 25 माणसं येतात अशी चित्रांना हात लावत परत निघून जातात. आणि सगळ्यांना वाटतं काय चित्रकाराची मजा, एवढी लोकं येतात. आणि दुसरी तिथं लॅबोरेटरी आहे पैसे देऊन, तर त्यामुळे जहांगीर प्रसिद्ध आहे, चित्रामुळे नव्हे. तर असं आहे की तुला असे जुजबी वरवरचे मित्र नसतात, बहुतेक सगळे जीव टाकणारे, नाहीतर तुला सहन करणारे. अर्थात दोन्ही. पण एकीकडे तुझे शशी कपूर, श्रीदेवी, विनोद खन्ना असे मित्र, स्मिता राहिली, नसीर राहिला, ओम राहिली, श्याम बेनेगल राहिला, तिकडे तू साधना प्रेस मध्ये बसायचा, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, ती सगळी सज्जन आणि सुसोभावी मंडळी तुला कशी काय जवळ करायची? काय लगे कमालच आहे. म्हणजे अशी दोन टोकाच्या वेगवेगळ्या पद्धती. पण माझं तुम्हाला एक माहिती ठिकाणी बोलावं लागतं मला, हे काय आकर्षण आहे नटनट्यांचं लोकांना मला काही कळत नाही. अमिताभ बच्चन, अमक तुमक ते आहे बाबा ती जाय. तर माझे हे सगळे मित्रमंडळी, ते त्यांना काहीही ग्लॅमर नव्हतं तेव्हा माझ्यापासून मित्र आहेत. म्हणजे नसीर काय, आता जया बच्चन जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये होती कोणी नटीबिटी काही नव्हती,
तेव्हापासून ओळखीची माझी ती ती आमच्याशी माझ्याशी मराठी बोलते. विनोद खन्ना मला जसराजकडे भेटलेला आहे, तो क्लासिकल म्हणायचा शिकायचा. तर ही मंडळी अशी सहजतेने नट म्हणून भेटलेली नाही. आता तू काय मोहन माझा मित्र आहे का, तू मोहन नट म्हणून मित्र आहे का, काय नाही. तुला समाजवादी लोकांनी कसं जवळ, समाजवादी सैनिक गाती एका आवाजात, ते सगळ्यांचेच मित्र असतात, माझे काय. अरे जिथे काही व्यवहारच नाही तिथं मैत्री, भांडण नाही, काय नाही. आता एसएमएनचा किस्सा लिहिलाय मी, तू विरंगुळा म्हणून असायचं नाही. नाही मस्त मला ते त्यांना मी आवडायचो. काहीतरी गंमत आली बा, साधना प्रेस मध्ये काहीतरी हालचाल झाली. मोहन मी गोल्ड मेडल मिळवलं आणि मला एक सरकारी नोकरी आली 1500 त्यावेळेचे राहायला फ्लॅट वगैरे. इथं पगार किती, 30 रुपये, तोही कधी मिळायचा नाही. पण त्यांनी मला स्टुडिओ काढून दिला होता खाली साधनेमध्ये. इथं बस एक टेलिफोन दिला होता सगळ्यांनी, सगळ्यांनी यदुनाथ ते गफर प्रधान, तू कर 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 काम. आणि गरिबी म्हणजे किती अण्णा यायचे, वाश कव्हर कर म्हणजे ते समाजवादी, भरपूर कलर वापर म्हणजे एक कागदाचा आणि एक ब्लॅक. आता काय बाबा काय, कसं माझं लहानपण गेलं असेल तुम्ही विचार करा. की कधीही मला, आणि जेव्हा ही पद्धत आली ऑफसेट वगैरे आणि भरपूर लोक कलर तर मला कलर वापरता येणार भीती नाही. की मी सांगायचं कवड्यात कशाला रंग, हे दोनमध्ये होतंय. पण त्याच्यामुळे माझी स्टाईल तयार झाली की दोन कलरमध्ये तो इम्पॅक्ट आणायचा. ही गिफ्ट मला मिळाली तेव्हा. आणि आता हे राहिला प्रश्न की ते जवळ करायचे म्हणजे की एक दिवशी मी झालो, मी पास आउट झालो, मला गोल्ड मेडल मिळालं, मला नोकरी मिळाली आणि शिफारस पत्र पाहिजे होतं म्हणून अण्णांकडे गेलो. ते लिहिलंय पुस्तकात स्टुडिओमध्ये असं होते की अण्णा मला शिफारस पत्र, काय काय झालं म्हटलं, मला 1500 रुपये. अरे वा, म्हणजे अण्णांना पण आश्चर्य, 1500 वगैरे सगळी राहायची जागा जायचं याचं TADA BA वगैरे काही. तर म्हणले ठीक आहे, पत्र लिहायला सुरुवात केली त्यांनी. मग मला विचारलं की तू तिथं जाऊन काय निरोध वापरू नका, जाहिराती करणार आहे का, रेल्वेला आग व्हावा लावू नका वगैरे. म्हणे नाही नाही मी नाही, तेच करावं लागेल तुला. पण तू जा, तू इथं किती वेळ आमच्याकडे राहणार, हे शिफारस पत्र घेऊन जा. मग शिफारस पत्र दिलं मी, वाचलं त्याच्यात लिहिलं होतं याला नोकरी देऊ नये, हा चांगला चित्रकार आहे याला नोकरी देऊ नये. त्यामुळे मी वाचलो. असं प्रेम करणारी ती सगळी माणसं होती, त्याच्यामुळे इथपर्यंत आलेलो आहे. आणि इकडे मला वाटतं की विनोद सांगता वाजवलंय तुझा ओशोंशी पण संबंध आला. परत तेच आलं प्राजक्तात आहे ओशो, त्याच्यामुळे तुला काही अध्यात्माची वगैरे दिसत नाही असंच म्हणणार होतो मी. नशीब तू ओशोने बदललं नाही. ओशो माझे मित्र होते. आणि हे जे सगळे स्वामी बिमी असतात ना, ते किती लबाड असतात मला, मी फार जवळ ओळखतो. आणि त्यांचा अध्यात्म वगैरे काय संबंध काय रे, ते शास्त्रीजींनी मला उपनिषद ऋग्वेदाची शिक्षण तिथं वाईटच दिली होती. हे जे होते रजनीश, त्यांनी नावं खूप बदलली. ते मारवाडी होते, मारवाडी. आणि ते आपले भाऊ सपरे आठवत आहेत का तुला, INT चे मॅनेजर, ते राहायचे जसराज यांच्या बिल्डिंगमध्ये समोर, ब्रह्मचारी होते, काल अनमॅरिड असतील. त्यांच्याकडे हे उतरायचे कारण त्यांचे हे क्लासमेट. आणि जबलपूरहून जबलपूरला राहायचे रजनीश. त्यांचं नाव काहीतरी चंद्र का चंद्रा काहीतरी होतं. तिथं माझी पहिली ओळख, हो आचार्य, पहिला आचार्य. मग ते आले पुण्यात, संगवींनी आणलं त्यांना आणि लक्ष्मी त्यांची मैत्रीण भानगडी मला विचारून घे. तर पण भाषणं चांगली करायची, बोलायची अप्रतिम. ते हिंदी विजय टॉकीजमध्ये त्यांची सकाळी प्रवचन असायची, मी जाऊन ऐकायचो. ते फार सुंदर बोलायचे. तिथं झालं ती मैत्री झाली, म्हणजे काही ओळखायचं की कैसे हो ठीकठाक आहे. आवडायचा माणूस असं, गले लठ्ठ होता, काळी दाढी होती, पांढरी पिंढरी काही नव्हती तेव्हा. आणि ते शला स म्हणायचे, तिकडची माणसांना श म्हणता येत नाही ना, सुभाष कैसे हो वगैरे, की मी त्यांची नक्कल करायचो. असा तो माणूस एकदम तो आश्रमात आला. विनोद खन्ना अमकं तमकं एवढं ग्लॅमर आलं वगैरे वगैरे. आणि खन्ना बिन्ना सगळे माझ्याकडे उतरायचे आणि मला सारखं म्हणायचं चल त्यांच्याकडं. सम ॲक्टिव्हिटी इज हॅपनिंग आणि दे आर नॉकिंग ॲट द डोअर असे इंग्लिश वगैरे. मी म्हटलं मला घेऊन चल.
आणि तिथं ते इतके फेमस की त्यांची अपॉइंटमेंट मिळणे फार कठीण होतं त्या काळात. मोहन होता, मोहन आमचा साक्षी बसलेला आहे, आम्ही ब्लू डायमंडमध्ये बसायचो तेव्हा. आणि तिथे विनोदनी करप्शन सगळीकडे असतो ना देवळात इकडे. लगेच विनोदला सांगितलं अरेंज कर, आता विनोद भावी होणार होता असं काहीतरी होतं भानगड तिकडे. आणि ते काहीतरी असं गोल त्यांचं ते तिथं ते बसणार, रोल्स रॉइसमधनं येणार, सगळे सो रिअलिस्टिक. आणि मला घंटा त्यात नाही काय फरक पडत नाही रे. तर हे आले, त्यांनी बसवलं इकडं, विनोद बसला आणि त्यांनी मला दम दिला होता, टिंगल करायची नाही. तर मी म्हटलं हसायचं नाही त्यांच्याकडं बघून. मी म्हटलं नाही करत, पण बघूयात ना काय कसे झाले आमचे ते गुरुजी पूर्वी आम्हाला भेटायचे ते कसे झालेत, आता बघायला बदल बघायला पाहिजे का नाही. हे आले, ती नुसती एंट्री मारले कीच हे असे जायची वरती कुठेतरी ट्रान्समध्ये. आणि मग ते असे कपाळाला हात लावायचे, तर ते असे कपाळाला हात लावत लावत आल्या विनोदला लावला, तर विनोद गेला. अरे म्हटलं ते हे काय प्रकरण आहे, मी नाही हात लावून दिला. म्हटलं मला नाही असलं आवडत हात बीत लावणं. तर ते माझ्याकडे बघत बसले डोळ्यांनी, त्यांना वाटलं तर ते मी काहीतरी रिस्पॉन्ड करेल. मी कसलं हिप्नोटाईज होणार, मी त्यांच्या डोळ्यात डोळेकडे. आम्हाला सवय पोर्ट्रेट करताना, समजा बाबांचं पोर्ट्रेट करायचंय तर मी बाबांच्याकडे बघत बसणार एकटं पापडी ना आलो, विचार करणार बाबा कसे आहेत, नाक कुठे आहे, आईवर गेले वडिलांवर गेले, कान कसे आहेत, लाईट कुठून पडलाय, सवय ना. बस बघत बसतो त्याची दाढीवर कसं प्रकाश आहे वगैरे. आय वॉज नॉट रिस्पॉन्डिंग ॲट ऑल. मग ते हसले, ते म्हणले तुम्हे सुभाष आप तुझे आना पडेगा. म्हणलं आपको भी आना पडेगा. म्हटलं की तर मेरा स्टुडिओ आहे नजदीक, आ जाओ. तर पत्र पाठवली त्यांनी, आणि मग त्यांच्या एक त्यांचं एक फार असं म्हणजे आश्रमातले एक एक त्यांच्या फ्रेजेस स्वतः तयार करायचे. आता संन्यास घेणं या फ्रेजला काय म्हणायचे, जम्पिंग इन ऑरेंज, बरं का त्यांची फ्रेज. तर मला म्हणलं की यू हॅव टू जम्प इन ऑरेंज. म्हटलं आयडिया मस्त आहे, म्हटलं पेंटिंग करून घ्या, आ जाओ, सबको भेजो जहांगीर में. आले. तर मला काय, मी येडा समाजवादी सैनिक गती, तर मला वाटलं मोठा ऑरेंज टँक आहे आणि त्याच्यामध्ये सगळे उड्या मारतायत. ते केल्यानंतर त्यांनी सहाल्याकडे बघितलं आणि म्हणले सुभाष कभी भी संन्यास मत लेना और इधर आना भी नहीं. त्यामुळे माझा भाव वाढला. त्यांनी सांगितलं मी संन्यास घेऊ नये. आणि ते मित्र होते शेवटपर्यंत, ते वारायच्या अगोदर पण मी एकदा भेटलो होतो त्यांना. ते ओरेगावला पण गेलो होतो एकदा ते खन्नाला परत आणायला. तर त्यामुळं त्यांचं चांगलं काय होतं, तर त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांची जी मॉडर्न फिलॉसॉफी त्यांनी टर्न केली होती, दॅट इज इंटरेस्टिंग. बाकी सगळे माफियाज होते ना सगळे, त्याची काय ते सगळं आता इतिहास आहे. परंतु असे सगळे ना भेटणं फार इंटरेस्टिंग असतं आणि शिकायला मिळतं. आश्रमाने मला इतकं शिकवले त्या की हाऊ टू कॉन्सन्ट्रेट, म्हणजे कसे तिथे जॅपनीज आर्टिस्ट होते महत्त्वाचे. तर आता आम्हाला इथले विद्यार्थी असायचे, आम्ही जा विठ्ठलवाडीला जाऊन लँडस्केप करून या, म्हणजे काय तुम्ही पाहिली असतील तेव्हाची वडाच्या झाडांच्या सावल्या दोन चार हांडी घेऊन बायका चंद्रकांत सूर्यकांत मांढरे नाही का करायची कोल्हापूरला, अशी चित्र कित्येक वर्ष चालायची ती. तर ते मोठ्या बॉटनिकल गार्डनमध्ये आम्ही गेलो होतो स्केचिंग करायला, तिथे एक जॅपनीज मुलगी असं बांबू आहे आणि अशी इतक्या जवळ बसून चित्र काढत होती. म्हटलं काय इंटरेस्टिंग आहे, मी तिला बस बघितलं ती फक्त एका बांबूचा एका सेक्शनचं चित्र काढत होती छोटा कॉन्सन्ट्रेट करून. दॅट इज हॅपनिंग, की सगळं बघण्यापेक्षा ब्लॉक करून पहिले तेवढंच कंपोजिशन करा हे शिकायला मिळालं. आणि त्यामुळं ग्राफिक शिकलो मी, त्याच्यामुळं गुरुजी चांगले मिळाले, बेंद्रे गुरुजी मला मिळाले, हेब्बर मिळाले, हुसेन मिळाले. सिरीज बद्दल बोलला नाही, सिरीज करण्याचा ऍडव्हान्टेज, सिरीज करण्यात कारण सांगतो. आता माझं रिअल्सल नावाची एक सिरीज होती आणि दुसरी फेसलेस ॲक्टर नावाची सिरीज होती.
ती छोटीच होती, 5-6 पेंटिंगचीच होती, ती कोणाला आठवत पण नसेल, त्याचं कलेक्शन कोणाकडे तरी आहे. तर मी नसीर कुठल्या तरी ते चर्च आहे ना तिथं काहीतरी त्याचं नाटक चाललं होतं, तुम्ही त्याला भेटायला गेलो, चहा पित होता, हे सुभाष चहा पी. मी चहा प्यायला तो उभा होता, त्यांनी एंट्री घेतली आणि तो मॅकबेथ झाला. आईला बोलले एका ट्रान्झिशनमध्ये इथं माझ्यासमोर नसीर आणि तिथं मॅकबेथ आहे, हे होतं कसं? फेसलेस ॲक्टर्स थिअरी सुरू केली. डॉक्टर लगूनचे पुस्तक आहे ना लमाण, त्याच्यावर त्या पेंटिंग आहे बघ माझं, ते त्या सिरीज. तर त्याला ॲक्च्युली हे पेंटिंगची सिरीज करायचं कारण का लागतं, कारण तो एका पेंटिंगमध्ये ते संपत नाही तो विषय. तुला अजून त्याच्यातल्या कमाली आणखीन ट्रॅव्हल तू करत राहतो सब्जेक्ट आणि ते थांबतं. एक पेंटिंग केल्यानंतर परंपरा माझी सिरीज किती म्हणजे 25 चित्र असतील, जोकरची 18 चित्र असतील, ती सिरीज तुमची तेव्हा पूर्ण होती तर त्यामुळे ती मजा येते. म्हणून सिरीज अदरवाईज म्हणजे छोटी पण चित्र आहेत ना, एक एक पण केलेले आहेत, भरपूर आहेत, साधारणतः कित्येक हजार चित्र असतील मला आठवत पण नाही. मला वाटतं आता शेवटचं तुला मी जाता जाता एक परत एक वैयक्तिक प्रश्न, की मला असं कळलंय की तू फार म्हणजे तुझ्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्वाला न साजणारा असा आजोबा आहेस. तू मायाळू म्हणजे जवळजवळ सुसुभाष सुआवचटच आहेस असं मला. नातवंड झाल्यावर तू बदललायस आणि मायाळू झालायस, मृदू झालायस असं. मायाळू झालंय कारण बघायला पाहिजे या ना, माझं सगळं इंटरनॅशनल दृश्य नाही, इंटरनॅशनल सगळं. माझी दोन जॅपनीज नातवंड आहेत आणि दोन फ्रेंच नातवंड आहेत, दोघही चौघही सुरेख दिसतात आणि ते माझा गैरफायदा घेतात आणि माझा गैरफायदा घ्यायला मला द्यायला आवडतं त्यांना. जे बाप देत नाही, आई देत नाही, त्यांची कडक असत ना, तर ते आता काय माझ्याकडे आहे, त्यांना चोरून बिस्किटं खायला घालणे, आंबे खायला घालणे वगैरे वगैरे, त्याच्यात एक गंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर राहताना नवीन परत कल्पना सुचतात. त्यामुळं तुला वाटत असेल मी मायाळू झालोय, मी लबाड आहे कारण त्यांच्यामध्ये मी वावरतो. त्यांची जी परिभाषा आहे या सगळ्यांची, माझ्या नातवंडांची किंवा इतर सगळ्या मुलांची, मी काही माझ्याच नातवंडावर प्रेम करतोय, मला अनेक मित्रांची मुलं आहेत, नातवंड आहेत, त्यांची जी परिभाषा आहे ना ती इतकी लिरिकल आहे. आणि माझ्या डोक्यात आता माझं पुढचं जे एक्झिबिशन आता सुरू होईल पेंटिंगचं, ते लिरिकल असेल, मस्त ब्युटिफुल. त्यांची त्यांचं जे विश्व आहे ते करायची डोक्यात मला इच्छा आहे. त्यामुळं मी जसे ते माझा फायदा घेतात तसं मी पण त्याचा घेतो. त्यामुळं मजा येते आणि एकंदरीत मूर्ख माणसांशी बोलण्यापेक्षा मुलांशी खेळावं नाही का? सगळे मूर्ख माणसं इतके आहेत की त्याच्यापेक्षा, अरे बाप, आता त्याच्यापैकी आणखीन काय काय मूर्ख आहेत ते सांगत नाही, पण ते एवढं पुरेसं आहे. लहान मुलांशी त्यांची परिभाषा मला अपूर्ण, त्या पुस्तकांच्या काळात मी लहान मुलांची पुस्तकं केली, विंदा करंदीकरांची केली, पण तो एक विषय अपूर्ण राहिला की मला पुढं लहान मुलांच्या पुस्तकांवर काम करता आलं नाही. आणि आता ते शक्य नाही कारण काय, आता सगळं विषयच बदललेले आहेत माझे कम्प्लिटली, त्यामुळे आता त्या विषयाकडे आहे. परंतु आता पुढच्या 1-2-4 महिन्यात एक्झिबिशन होईल मोठं, मध्ये माझं आजारपण झालं, यांनी बाहेर काढलं, त्याबद्दल आपले आभार, त्यांनी फार मदत केली. आणि आमच्या या मित्राच्या प्रेमामुळं हा प्रसंग घडला आहे, त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो. आमचे पूज्य डॉक्टर काळे आलेले आहेत, त्यांचे आभार मानतो, मोहनचे आणि सगळ्या मित्रांचे, आणि आमची यशोवाली आहे, तर सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. पेंटिंग करून सांगतो.